न्यूज नेटवर्क एंड एंटरटेनमेंट चैनल। नमस्कार, आपण पाहता तेज वार्ता आणि आज आपण आलो आहोत आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक अंतर्गत येणारी जाधव वस्ती। ह्या वस्तीला कुठलाही मार्ग नाही येण्यासाठी आणि ह्या वस्तीवरील नागरिक दळणवळणासाठी यांना रेल्वे पटरीचा सहारा घ्यावा लागत आहे, जीवघेणी कसरत करावी लागत आहे। ना ह्या वस्तीवर गाव ग्रामपंचायतचं लक्ष आहे, ना कुठला लोकप्रतिनिधी, ना आमदार, ना खासदार, ह्या वस्तीकडे कुणाचंही लक्ष नाही। ह्या वस्तीवर ज्या काही समस्या आहेत आज आपण जाणून घेणार आहोत। या नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या समजून घेणार आहोत। यांना अनेक गोष्टीला तोंड द्यावं लागत आहे। दरवर्षी अनेक वर्षी फक्त मतदानाचे आश्वासन दिले जातं, तुम्हाला रस्ता देऊ, असं करू, तसं करू सांगितलं जातं, पण आज तागत ह्या वस्तीला कुठलाही पक्का असा येण्या जाण्यासाठी मार्ग दिलेला नाहीये। जर या वस्तीवर कोणी आजारी पडलं, कोणी पेशंट असेल, तर ह्या वस्तीवर मोटरसायकल सुद्धा येणार नाही अशी ह्या वस्तीची परिस्थिती आहे। जाणून घेऊया सविस्तर काय असतील ती समस्या। नमस्कार, मी अशोक जाधव, मुक्काम पोस्ट शेरे बुद्रुक, तालुका आष्टी, जिल्हा बीड। आमच्या वस्तीवर येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही। एक रस्ता साधारण 15 वर्षापूर्वी झाला होता, तो रस्ता गुत्तेदारानं काहीही काम न करता फक्त रेकॉर्डी दाखवण्यात आला। तो रस्ता आमच्या दळणवळणासाठी होता, जाधव वस्तीसाठी, पण संबंधित शेतकरी नलावडे या शेतकऱ्यांनी आमचा रस्ता पूर्णपणे खोदून टाकला आहे, त्यामुळं आम्हाला दळणवळणासाठी कुठलाही रस्ता नाही। याची तक्रार 11/6/2020 रोजी माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही लेखी स्वरूपात दिलेली आहे। आज या गोष्टीला कमीत कमी 1.5 महिना होऊन गेला, तरीही कुठलाही प्रशासकीय अधिकारी त्या नोटीसचा किंवा दिलेल्या निवेदनाचा शहानिशा करण्यासाठी अद्यापही आलेला नाही। आज आमची अशी बिकट परिस्थिती आहे की दळणवळणासाठी आम्हाला रस्ता नसल्यामुळं रेल्वे पटरीच्या बाजूनं आम्हाला ये जा करावी लागते। त्यामध्ये रस्ता अरुंद असल्यामुळं या रस्त्यावरून काही जीवितहानी पण होऊ शकते। जर असं काही झालं तर याला जबाबदार कोण असेल याची दखल शासनानं किंवा लोकप्रतिनिधींनी तात्काळ घ्यावी अशी विनंती करतो। नसता आम्हाला वेगळ्या प्रकारे आंदोलन करावं लागेल, याची दखल राजकीय आणि प्रशासकाने घ्यावी अशी विनंती। मी बाबासाहेब दात्याबा जाधव, राहणार शेरी बुद्रुक जाधव वस्ती, तालुका आष्टी। त्यांनी रस्ता पूर्णपणे खोदून टाकलेला आहे आणि पूर्ण आम्हाला साधं म्हणजे पाय पाय चालता येत नाही या रस्त्याने। तर समजा जर म्हाताऱ्या माणसाला समजा आजारी पडलं किंवा काय झालं तर दवाखान्यात न्यायचं असेल तर हे न्यायचं कसं, आणि हे प्रशासनाने याची वेळेत दखल घ्यावी अशी आम्हाला त्यांना विनंती करतोय। आणि आम्ही तहसीलदारां साहेबांना निवेदन दिलं होतं, त्या निवेदन दिलेलं त्याला सुद्धा 1.5 महिना होत आला आहे, तरीही तहसीलदार साहेबांनी त्यांनी सुद्धा याची काही दखल घेतलेली नाही, अद्याप घेतलेली नाही। तरी त्यांनी लवकरात लवकर आमच्या रस्त्याची किंवा आम्हाला दळणवळणाचे साधन येण्या जाण्यासाठी पूर्णपणे आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आम्हाला त्यांना विनंती करतो आम्ही। यापूर्वी हे रस्ता प्रशासन असून किंवा हे असतील, आमदार असतील, धोणेसाहेब असतील, सुरेश अण्णा असतील किंवा अनेक कोणी कुठले बी आमदार असतील, आणि आतापर्यंत त्यांनी नुसते आश्वासनच आम्हाला इथपर्यंत जगवलंय, आणि नुसतं आश्वासन फक्त मतदानापुरतं येतात आणि हात तोडून आपलं पाया पडून मतदान करा, यावेळेस पुढच्या वेळेस बघू, पुढच्या वेळेस बघू असं करता करता आम्ही लहानाचे मोठे आम्ही मतरे व्हायला लागलो। आता तरी सुद्धा त्यांनी चिखल तुडू तुडू आम्ही बेजार झालो, त्यांनी आमचे लहान मुलं शाळेत जायचे, मुलं पडतेत करते फसते। आतापर्यंत 15 वर्ष झालं आम्ही चिखल तुडू शाळेमध्ये जातो, ह्याची दखल घेत कोणी घ्यायची, आणि हे फक्त मतदानापुरते येते आणि मतदान करामध्ये ते पुढच्या वेळेस पाहू, पुढच्या वेळेस पाहू, पण अद्याप आतापर्यंत कुणीही आमच्या दलित वस्तीकडे लक्ष कुणी दिलेलं नाही। मग याचं कारण आम्हाला समजायला नेमकं बघू, आम्ही दलित असल्यामुळं आमच्यावर हे अन्याय होतोय काय होतंय आम्हाला काय याचं काय समजा नाही, याची मुळीच तत्काळ दखल घेण्यात यावी अशी आम्ही विनंती करतो। आणि नसता पुढचे पाऊल आम्ही आंदोलन करू किंवा काय, मग याला पूर्ण प्रशासन राहील असं मी मानतो।
आमची एकदम परिस्थिती बिकट आहे, आमच्या मुलांना कोणती सुविधा नाही काय नाही, आमचे तर गेलंच असून असं लेकरं बाळ आमचे लहानचे मोठे झाले, आता नातुंड सुना आमचे कसे जायचे यायचे, आम्हाला कोणची सोय नाही, आम्हाला रस्ता नाही, आम्ही आदिवासी असल्यासारखं राहत होतो एकदम, कोणची सुविधा नाही आमच्यासाठी, आम्ही कसं जगायचं कसं जीवन काढायचं आमच्याच जीवाला माहिती, तुम्ही येऊन जर बघितलं तर म्हणता खरंच यांची परिस्थिती काय आहे. आम्हाला वस्तीवर काही मार्ग नाही, पाऊस जर आला तरी चिखलात गाडी चालत नाही किंवा काही नाही, एवढं एवढंसा रस्ता, आम्हाला भरावाचीच गरज घ्यावी लागते रेल्वे पटेलची, खाली येऊन चालता येत नाही व आमच्या मुलांचे शिक्षण कसे होणार, आणि आम्ही गरोदर महिलांनी कसं जाणार डिलिव्हरीसाठी, आम्हाला काही सुद्धा सुविधा नाही त्याच्यासाठी. मत घ्यायला येतात पण नुसतं मतदान होतोवर आम्हाला बोलतात की नाही तुमचा रस्ता करून देऊ करून देऊ, पण ही रस्ता करीत नाहीत किंवा काही नाहीत. एकदा मतदान घेतलं का तुम्ही कोणा आम्ही कोण, आमदार राहत असाच आणि खासदार राहत असाच, कशाला यांना मतदान करायचंय. हा आमची कुणी ही ग्रामपंचायत मधले लोक सुद्धा दखल घेत नाहीत, आमच्या मुलांचं कसं होणार शिक्षणाचं किंवा आमच्या म्हाताऱ्या माणसांचं दवाखान्यात न्यायचं कसं होणार, ह्याच्यासाठी लवकरात लवकर आमच्या रस्त्याची सोय झाली पाहिजे. माझी सून पाठाला बाळातीन झाली या पोरीच्या टायमाला, हा आम्हाला रस्ता नाही काय नाही, कसं राहायचं आम्ही, कसं काय करायचं, कसं जायचं, आम्हाला ते लोक गावातले येते मत द्यापुरते आणि बरं फिरून मग आमच्याकडं बघत सुद्धा नाही तर कुणी, आम्ही कसं हे करतात, किती वर्ष झालंय आमची आपली पिढी गेली, आमची बी तर पोरायची बी चालली, काय करायचं, हा रस्ताच नाही आम्हाला, अजिबात रस्ता नाही, बारीक बारीक मुलं पाऊस येतोय काय दळायला जाता येत नाही, माझा पाय दुखतात किती दिवस झाले मी पडले जागेवर, नेसा सुद्धा येणार पोरायला, कसं काय करायचं, आम्हाला रोडच नाही ना, आम्हाला जाण्या येण्याला रस्ता नाही, आम्हाला पाऊस पाणी आलं तर कुठं जाता येता येत नाही, आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा निघता येत नाही, कधी दळण लागत मध्येच म्हातारी माणसं पडत येत, आमच्याकडे काय तरणेसाठी पोर नाहीत, सगळे म्हातारी माणसं येते इथं, आमच्या मालकाला रात्री मारण्याचा किती कप पाय सुजला तर आम्हाला दवाखान्यात सुद्धा नेत आलं नाही, आम्ही काय करायचं, आम्हाला जर गाडी नाही घोडी नाही गाडी जायला रस्ताच नाही, आम्हाला पायाने सुद्धा चालता येणार, आमच्या महिला मंडळ वाटाने डिलिव्हरी व्हात्यात याची काय तरी दखल घ्या, कुणी जरी दखल घ्यायला आलं तर आम्हाला तेवढ्या पुरतं तेवढं सांगते तर आम्ही रस्ता करतो म्हणून, पण रस्ता काय करीत नाही तो, आम्ही एक आदिवासी लोकांसारखंच राहिलेले होतं का, कारण आम्ही का दलित त्यांचं दलित असल्यामुळं आमच्याकडे कुणीचं लक्ष नसल्यासारखंच झाले, आमच्या लोकांना पुढं काय याचा जागाच नाही, आम्हाला दड रस्ता नाही पुढं काही नाही, दुसऱ्या तसं नाहीतच नाही तर पण साधा रस्ता सुद्धा नाही आम्हाला, आमची म्हातारी माणसं जर आम्हाला न्यायचे म्हणले तर आम्हाला पुढं पाष्टी न्यावा का काय करावं, ही आमची पंचायत झाली, आदिवासी असल्यासारखी वस्ती झाली, आमच्याकडं कोणी लक्ष देत नाही, आणि गावातले ग्रामपंचायत मध्ये गेले ग्रामपंचायत मधले नाही, जर मतदानाला जर आले तर थोड्यासाठी आश्वासन देते, आम्ही करू आम्ही रस्ता करून देऊ आम्ही काय करून देऊ, मुरुम सुद्धा टाकत नाही साधा, परत मतदान झाल्यावर डोकून सुद्धा पाहत नाही, आमची इतक्या हालत येत आमच्याशिवाय आता उपोषण करण्याशिवाय दुसरं काहीच उरलेलं नाही, आता आम्हाला रस्ताच राहिला नाही, कुणी येऊन सुद्धा पाहत नाही, थोड्यासाठी एक दोन दिवसासाठी येतात मतदान घ्यायसाठी जातात, आमची दलित वस्ती असल्यामुळं आमच्याकडे लक्ष द्यायनात का काय, आम्हाला हेच वाटायला लागलंय, आम्हाला शंका यायला लागली दलित वस्तीवर का लक्ष द्यायनात का दक्षता घेणार, एवढी सगळी वरड गेली वरती तरी कुणी पाळ नाही आमच्याकडे. हु कॅन हेल्प यू टू बिकम अ ब्रेव्ह सोल्जर ऑफ द कंट्री? अनिस अकॅडमी. अनिस अकॅडमी. अनिस अकॅडमी. नमस्कार, मी अनिस मोमीन, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा.